हॅलो एव्हरीवन, मी दीक्षा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल वॉन्डर गर्लवरती स्वागत आहे. सध्या नवरात्रामध्ये अमरावतीमध्ये खूप मोठी यात्रा लागते जी अंबादेवी रोडवरती असते, तर तेच सगळं मी तुम्हाला आज या व्लॉगमधनं दाखवणार आहे. विविध व्लॉग्समधनं आणि इंटरनेटवरून आणि विविध टी व्ही चॅनल्सवरून तुम्ही देवीचं दर्शन घेतलंच असेल, पण हे मार्केट आणि हे खूप कमी ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. तर मी तुम्हाला संपूर्ण मार्केट यात्रा कशी आहे, इथे कशी यात्रा असते 9 दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी कसं असतं ते सगळं या व्लॉग थ्रू दाखवणार आहे. तर काही शॉप्स इथे नेहमी असतात आणि हे जे समोरचे शॉप्स आहेत हे आत्ता यात्रेमध्ये लागलेले शॉप्स आहेत. हे इयरिंग्सचं स्टॉल होतं आणि इथे एवढे प्रिटी इयरिंग्स होते, 20 रुपयांपासून होते, काही काही तर रिंग्स अँड ऑल 10-10 रुपयांना सुद्धा होते. आणि मागच्या वर्षी मी एक या स्टॉलमधनं 10 रुपयाचं इयरिंग घेतलं होतं जे गोल्डन पॉलिशचं होतं, तर आत्ता त्याचा कलर जातो आहे, म्हणजे एक वर्ष ते खूप छान टिकलं आहे. तर त्यामुळे तुम्ही इथनं सामान घेऊ शकता, क्वालिटी छानच निघते. देन मग असे 10-10 रुपयांचे काही स्टॉल्स होते, काही स्टॉल्स थोडे 150-180 रुपीजचे होते, पण क्वालिटी सगळीकडे छान होती. देन हे बँगल्सचं स्टॉल होतं, इथे सुद्धा 30, 40 आणि 50 ह्या क्लिप्स ज्या आहेत या 70-50 रुपीजला होत्या, पण मला वाटतं की क्लिप्स वगैरेपेक्षा तुम्ही बँगल्स वगैरे ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. क्लिप्स वगैरे घेण्यासाठी आणि अजून ज्वेलरीमध्ये जी तुम्ही स्ट्रीट मार्केट सोडून तुम्हाला ज्वेलरी घ्यायची आहे, तर अशासाठी मी एक व्लॉग बनवलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. याच्यानंतर नेक्स्ट व्लॉग तोच असणार आहे. सो अमरावतीमधलं सगळ्यात छान ज्वेलरीचं शॉपिंग असणार आहे ते, तर तुम्ही तो व्लॉग नक्कीच बघा. आणि व्लॉग अपलोड झाल्यानंतर मी आय बटनला लिंक देऊन देईल. सो असंच पुढे जाताना मी तुम्हाला एक साईड दाखवते फक्त, म्हणजे डावी बाजू दाखवते मी तिकडनं अंबादेवी रोडवरनं मंदिराकडे जाण्याकडची. उजव्या साईडला सुद्धा खूप सारे दुकानं आहेत, पण सगळे सिमिलरच आहेत, सगळ्या गोष्टी सिमिलर आहेत, म्हणून मी तुम्हाला एक साईड दाखवते. हे टी शर्ट कुर्तीज काही ठिकाणी 100 रुपयाला होते, काही ठिकाणी 125 आणि 150, आणि काही काही ठिकाणी तर अगदी 25-25 रुपयांना सुद्धा कुर्तीज दिसल्या मला. खाली वेंडर्स बसलेले होते, पण ते उजव्या हातावरती होतं. पुढे गेल्यानंतर इथे जे मी तुम्हाला आत्ता हे शॉप्स दाखवत आहे टी शर्ट्सचे वगैरे, तर हे इथले परमनंट शॉप्स आहेत, हे इथे नेहमीच असतात. पुढे आल्यानंतर इथे खाण्याच्या गोष्टीसुद्धा होत्या, पायनॅपल शेक, बदाम शेक, डोसा या गोष्टी पण होत्या इथे. आणि ज्वेलरीचे मला बरेचसे शॉप्स दिसले समोर, नंतर शॉप्स ते स्टॉल्स घेऊन उभे वगैरे, असं खूप काही प्रकार होते. देन आपण आलो आहे इकडे या क्रॉकरीजच्या स्टॉलवरती, तर क्रॉकरीज पण खूप सुंदर होत्या. हा जो ट्रे आहे हा ते 70 रुपीजला बोललेले, पण हा 50 वगैरे देतील ते, बट मी सिमिलर पॅटर्नमध्ये जी गाडगे महाराजांची यात्रा होती तिथनं 20-30 रुपयाला घेतला होता, म्हणून मग मी ते तुम्हाला सजेस्ट नाही करणार. देन आम्ही आलो या इयरिंग्स आणि रिंग्सच्या, फिंगर रिंग्सच्या स्टॉलवरती. इथे सुद्धा 30-40 रुपयालाच इयरिंग्स आणि फिंगर रिंग्स होते. देन हे टी शर्ट्स 100 रुपयांपासून स्टार्टिंग होती, काही ठिकाणी तर अगदी 25 रुपयांचे सुद्धा कुर्ते मिळत होते. देन आता ही जी आहे ना, हे बॅग्सचं शॉप आहे, इथे बॅग्स होते वेगवेगळे, काही काही इथे 150-200 रुपये असा रेट होता. इथे इयरिंग्स खूप पॅटर्न होता इयरिंगमध्ये, तर ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये आणि इयरिंगमध्ये खूप पॅटर्न होते इथे. देन हा स्टॉल होता याचा खेळण्यांचा, सॉफ्ट टॉईजचा, तर 80 रुपीजपासून सॉफ्ट टॉईज होते. मोस्टली गोष्टी 80 रुपीजला होत्या आणि 60-80 बिटवीन होते, इन बिटवीन 50, 60 अँड 80 रुपीज. देन आम्ही पुढे गेलो तर तिथेसुद्धा छान कलेक्शन होतं, बेल्ट अँड ऑल, पण हे बेल्ट खूप एक्सपेन्सिव्ह वाटले मला, 70-80-100 अशी रेंज होती. पण याच्यापेक्षा चांगली क्वालिटी आणि चांगलं मटेरियलमध्ये तुम्हाला शॉप्समध्ये भेटून जाईल. अमरावतीमध्ये ना नवरात्रोत्सव खूप मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट केला जातो, तर जे काही अमरावतीमध्ये आणि अमरावतीच्या आजूबाजूला भाविक भक्त असतात ते आवर्जून इथे येतात, अमरावतीमध्ये दर्शन घेतात आणि ह्या पूर्ण यात्रेमधनं छान गोष्टी खरेदी करतात. हे एकदम ॲज काइंड ऑफ यात्रा नाही आहे, प्रॉपर जशी यात्रा असते तसं नाही आहे हे, फक्त इथे दुकानं लागतात, पण इथे मेकअप आणि सगळ्या गोष्टी थोड्या कमी रेंजमध्ये मिळतात. आणि हा पूर्ण मेला जो आहे, ही जी यात्रा मी तुम्हाला म्हणते आहे, ही वर्षातनं फक्त एकदाच लागते.
ते म्हणजे नवरात्राचे 9 दिवस आणि समोर 1-2 दिवस एक्सटेंडेड असते. इथे बांगड्यांचं शॉप होतं, त्याच्यानंतर गर्भासाठी लेहंगे वगैरे होते. लेहंग्यांची प्राईस खूप ओव्हर प्राईस्ड बोलत होते ते 2200-2400, पण कमी करतील काही ना काहीतरी. आणि ज्या बांगड्या वगैरे होत्या त्या तर 150 रुपयांना होत्या, 100-150-160 अशी त्यांची रेंज होती. आता माझ्या मोबाईलमधली स्पेस संपली होती म्हणून मग काही शॉप्स मी स्किप केले. आणि आता मी जे तुम्हाला दाखवत आहे तनमणी आणि हे सुद्धा जे मोतीमाळा आहेत, तोरड्या वगैरे सगळं छान रेटमध्ये होतं, रिझनेबल रेट होते. आणि ज्या काही गोष्टी आहे ना त्या सगळ्या जवळची बार्गेनिंग होतं इथे. ते आधी नाही बोलतात मग करतात, आणि अगदीच बार्गेन नसेल करत ना तर तुम्ही समोर जा. कारण हे जे मी तुम्हाला दाखवत आहे ना, काही काही ठिकाणी या गोष्टी 100-150 रुपयांना कोट करतात आणि काही काही ठिकाणी याच गोष्टी 200-250 रुपयांना कोट करतात. म्हणून मी कधीही तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कुठलंही मार्केट फिरत असाल तर आधी एकदा ना एक राऊंड घेऊन घ्या, एकदा चेक करून घ्या. आणि नंतर शॉप्स तुम्हाला लक्षात राहतातच की इथे इथे आहेत, तर मग तुम्ही तिथनं शॉप करा. कारण हे जे तनमणी मी तुम्हाला बोलते आहे ना, हे मला मागच्या शॉपवाल्यांनी 200 रुपीजला सांगितले आणि इथे हे त्यांनी 150 रुपयाला कोट केले आणि 100 रुपयाला दिलेसुद्धा मला. तर मी काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला लास्टला दाखवेल किंवा मग नेक्स्ट व्लॉगमध्ये वगैरे दाखवेल मे बी. तर कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला असेच अजून व्लॉग्स बघायला आवडतील का ते सुद्धा सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.